ठाण्यातून ठाण्यात समूह विकास योजनेचा आज शुभारंभ होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते हा शुभारंभ पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. योजनेतून धोकादायक इमारतींचा पुनर्विकास होणार आहे. तर मोडकळीस आलेल्या धोकादायक अधिकृत इमारतींचा पुनर्विकास व्हावा यासाठी एकूण 45 नागरी पुनरुत्थान आराखडे तयार करण्यात आले. तरी ठाण्यातून ही बातमी समोर येते. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भातील कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. समूह विकास योजनेचा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ होईल. यावेळेस उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित असतील. या योजनेतून धोकादायक इमारतींचा पुनर्विकास होणार आहे. मोडकळीस आलेल्या धोकादायक अधिकृत इमारतींचा पुनर्विकास व्हावा यासाठी मुख्यमंत्री यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. आपल्यासोबत शुभम कोळी जोडलेले आहेत. शुभम, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या समूह विकास योजनेचा शुभारंभ होतोय, किती वाजता कार्यक्रम पार पडेल, कशी तयारी सुरू या कार्यक्रमाची? निश्चितच आपण पाहिलं तर महत्वाकांक्षी व ऐतिहासिक समूह विकास योजना म्हणजेच की क्लस्टरने आता रूप घेतलेला असून या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ आज 5 वाजता जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. आपण जर पाहिलं तर यामध्ये फक्त अनधिकृत इमारतीच्या वसतीचा टाउनशिप धर्तीवरती एकत्रित पुनर्विकासाचा प्रकल्प मोडकळीत असलेल्या घरातून थेट सुरक्षित व सुयोजनित संकुलामध्ये घरपात्र निवासी लाभार्थ्यांना घरं जी आहेत ती मिळणार आहेत. यामध्ये आपण जर पाहिलं तर आरोग्य केंद्र, कम्युनिटी सेंटरची व्यवस्था, पाळणाघरासह महिला सक्षमीकरण केंद्र व ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, रस्ते आणि गजबजलेल्या गल्लेवरची प्रशस्त व दर्जेदार रस्ते, अशा अनेक सोयी सुविधा ज्या आहेत त्या यामध्ये नागरिकांना मिळणार आहेत. त्याचबरोबर यावेळी अशा आणखीन 3 ठिकाणांचं उद्घाटन असणार आहे. यामध्ये आपण जर पाहिलं तर क्लस्टर योजना ज्या ठिकाणावर हाताळली जाणार आहे त्या एका वास्तूचं देखील शुभारंभ जो आहे तो आज या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायंकाळी 5 वाजता आज ठाण्यातील वागळे येथील किसन नगर परिसरामध्ये करण्यात येणार आहे. तर या योजनेचा ठाणेकरांना फायदा होणार आहे. शुभम, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.